नमस्कार, ठाणे पोस्टच्या ठाणे कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण एका नवीन विषयासह आणि एका महत्त्वाच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी आज पोहोचलेलो आहोत बदलापूरमध्ये. मुंबईनंतर सर्वाधिक गर्दी ही वाढत गेली आहे ती ठाण्याच्या पुढे कल्याण डोंबिवली आणि आता थेट बदलापूरपर्यंत देखील लोक आता प्रवास करू लागलेले आहेत. नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने बदलापुरातून रोज हजारो लोक हे मुंबईत जात असतात, तेव्हा हे शहर देखील प्रचंड वेगाने वाढत चाललेलं आहे. पण ज्या वेगाने हे शहर वाढत आहे त्याच वेगाने या शहरातल्या समस्या देखील वाढत आहेत. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची समस्या वाढते ती म्हणजे पार्किंगची. रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये लोकांना चालायला देखील मिळत नाही अशी अवस्था सध्या झालेली आहे. अजूनही बदलापूर वेगाने वाढत आहे, त्यामुळे या वेगाने वाढणाऱ्या बदलापूरच्या या समस्यांना जर आताच आवर घातला नाही तर मुंबई आणि ठाण्यामध्ये ज्या समस्या आता जाणवत आहेत त्या येत्या काही महिन्यातच या बदलापूरमध्ये देखील जाणवू शकतात अशी भीती व्यक्त केली जाते. आणि या सगळ्यावरच चर्चा करण्यासाठी आपण बदलापुरात जमलेलो आहोत. आपल्यासोबत लोकप्रतिनिधी आहेत, नागरिक आहेत, त्या सगळ्यांशी आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात आधी आपण जातो आहे भाजपचे महापालिकेतले गटनेते राजन घोरपडे यांच्याकडे. सर, ज्या पद्धतीने ही पार्किंगची समस्या बदलापुरात वाढत चाललेली आहे, लोकप्रतिनिधी म्हणून, इथले नागरिक म्हणून आपल्याला काय वाटतं? मोठ्या प्रमाणामध्ये शहराची लोकसंख्या वाढत आहे. म्हणजे बदलापूर हे शहर ठाणे मुंबईच्या मानाने 13% जास्त शहर वाढतं. त्याचा पॉप्युलेशन ग्रोथ रेट हा 13% आहे. दर 3 वर्षांनी एक नगरपालिका या ठिकाणी निर्माण होत असताना पार्किंगची प्रचंड समस्या या ठिकाणी आहे. की माणसी एक गाडी झालेली आहे, 3 लाख लोकसंख्या आहे, परंतु बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला कुठेही प्रकारची पार्किंग नाही आहे. 2010 आम्ही परिवहन सेवेकडे, वाहतूक नियंत्रण कक्षाकडे पार्किंग, नो पार्किंग, एक दिशा मार्ग, P1 P2 असे आम्ही प्रस्ताव पाठवला होता. परंतु 2017 तो प्रस्ताव आमचा मंजूर झालेला आहे. 2017 पार्किंगचा प्रस्ताव मंजूर होऊनसुद्धा अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही आहे. लोक नको तिथे जागोजागी पार्किंग करत आहेत, चालायला माणसांना जागा नाही, अशा प्रकारची दुरावस्था सध्या बदलापूर शहराची पार्किंगची झालेली आहे. आणि यावरती कुठेतरी उपाययोजना करणं आत्ताच गरजेचं आहे, नाहीतर कल्याण, ठाणं, मुंबईसारखी परिस्थिती आमच्या बदलापूरची निश्चित व्हायला जास्त वेळ लागणार नाही. तर बदलापूरचा विकास तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिला आहे. इथे सुरुवातीला मोकळी जागा होती, आता शहर वाढत चाललेलं आहे, त्या दृष्टीने पार्किंगची समस्या देखील गंभीर रूप धारण करते, काय सांगाल? आता गेल्या 20 वर्षापूर्वी जी आहे इथे लोकसंख्या ही जवळजवळ 50,000 घरामध्ये होती. आज ही लोकसंख्या 3.5-4 लाखापर्यंत गेलेली आहे आणि लोकवस्ती वाढत गेलेली आहे. पण इथे नियोजन नाही आहे, कुठल्याही प्रकारचं नियोजन नसल्यामुळे कोणी इथे आज खेडेगाव आहेत, खेडेगावातून लोकं येत असतात आणि सर्व सर्व्हिसला जात असतात. ते लोक स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या गाड्या लावत असतात आणि त्याच्यामुळे आज लोकांना जाण्यायेण्याकरता फार मोठे त्रास होतो. आज रात्री आपण 8:30-9 दरम्यान जर आलो तर आज या फाटकामध्ये अशी अवस्था होते का जी लोक ट्रेनमधनं उतरतात आणि घरी जायला बघतात त्यांना रस्ताही मिळत नाही, अशी दुरावस्था आहे. तर माझं एकच म्हणणं आहे का इथे RTO पोलीस स्टेशन आणि नगरपालिका ह्यांनी लक्ष जर टाकलं आणि व्यवस्थित तिथे नियोजन केलं तर इथे पार्किंगची समस्या सहज सुटू शकते. एक महिलांचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटते, काय त्रास होत असतो? आपल्याकडे पार्किंगची एवढी स्थिती झाली आहे की रेल्वे प्रवासी जरी गाडीतून उतरले तरी महिला, म्हाताऱ्या महिला असतात का लहान मुलं घेऊन महिला चालणार असतात, त्यांना रस्त्याने चालणं कठीण होतं का त्या मुलांना घेऊन कसे चालणार ते. आणि रिक्षावाले इतके गेटमध्ये गर्दी करतात का गेटमधून मोठी गाडीसुद्धा जाऊ शकत नाही, 4-व्हीलर जाऊ शकत नाही. तर त्यासाठी रेल्वे पोलीस, पोलीस निरीक्षक, नगरपालिका यांनी लक्ष देऊन ते नियोजन केलं पाहिजे असं मला वाटतं. महिलांना देखील या सगळ्या पार्किंगच्या समस्येचा त्रास होतो आहे हा मुद्दा मांडला गेलेला आहे. आपल्यासोबत नगरसेविका नेहा आपटे आहेत. मॅडम, काय सांगाल, महिलांच्या प्रतिनिधी म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून ही समस्या किती गंभीर रूप धारण करते आणि भविष्यात याचे काय परिणाम होऊ शकतात? जागा भयंकर लहान आहे, रिक्षांची लाईन तेवढीच असते, तेवढीच प्रवाशांची लाईन तेवढी मोठी असते तिथे. आणि त्याच्यातनं भांडणं होतात भरपूर, मारामाऱ्या नेहमी मी ऐकत असते. महिलांना पण खूप त्रास होतो लाईनमध्ये उभं राहण्याचा. तर काहीतरी मोठ्या प्रमाणावर आणि ह्याच्या गंभीर स्वरूपाचं नियोजन ह्याच्यामध्ये आवश्यक आहे, तेव्हाच ह्या सगळ्या समस्या सुटतील. एकंदरीतच तातडीने आणि गंभीरपणे घेऊन या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होते. आपल्यासोबत अजूनही काही नागरिक आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना नेमकं इथं काय समस्या जाणवतात तेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सर, आपण ज्या पद्धतीने म्हटलात की
ग्रामीण भागातल्या लोकांना जेव्हा ते त्यांचे व्हेइकल घेऊन येतात, गाड्या घेऊन येतात, तेव्हा पार्किंगची समस्या जाणवते, कशा पद्धतीने तुम्हाला त्रास होतो? ग्रामीण भागातून जेव्हा आमचे कामावर जाणारे कामगार वर्ग जो आहे त्यांना गाड्या लावण्यासाठी पार्किंगच नाही, त्याच्यामुळं पोलीस मग काय करतात, त्या गाड्या आमच्या उचलून घेऊन जातात आणि सर्वात जास्त गाडी नेल्यानंतर इथून परत ते आपल्या MHDC-मध्ये नेतात, इथून 3 ते 4 किलोमीटर नेतात. तरी आमच्या ग्रामीण भागातून येणारे सर्व लोकांना गाड्या लावण्यासाठी जागाच नाही, तरी आम्हाला जागा उपलब्ध करून नगरपालिकेने देण्याची कृपा करावी. तसेच पोलीससुद्धा पोलिसांनी कुठेतरी आम्हाला व्यवस्थितपणे समस्या सोडवावी ही आमची विनंती. एक मुद्दा मांडला गेला आहे की रिक्षांची इथे गर्दी होते त्याचं नियोजन नाही. आपल्यासोबत अविनाश खिल्लारे आहेत, रिक्षा संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. सर, काय सांगाल आपण, रिक्षांचं इथे नियोजन होत नाही आहे पार्किंग करताना किंवा प्रवाशांना नेआण करताना, काय सांगाल आपण? 1995 साली कुळगाव बदलापूर नगरपालिकेची स्थापना झाली, गेले 20 वर्ष झाले, परंतु प्रशासकीय अधिकारी किंवा नगरसेवक यांनी कुठल्याही प्रकारचा एक राखीव भूखंड पार्किंगसाठी या स्टेशन परिसरात ठेवला नाही किंवा त्याची व्यवस्था करायला पाहिजे होती. आणि अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही का स्टेशन परिसरात एखादा भूखंड राखीव पार्किंगसाठी ठेवा. आणि रिक्षांची संख्या वाढलेली आहे याबाबतीत तुमचं म्हणणं बरोबरच आहे, कारण शासनाने परवाना खुला केला आहे, त्यामुळे स्टँडसुद्धा बरेच निर्माण झालेत, परंतु RTO हे त्याचा सर्वे करून गेलेत, परंतु त्या नोटिफिकेशन RTO या ठिकाणी अंमलात आणत नाही, त्यामुळे कुठे रिक्षा लावायची, कुठे पार्किंग करायची हा प्रवाशांना आणि नागरिकांना मोठा प्रश्न भेडसावत आहे. रेल्वेच्या हद्दीतली जी जागा आहे तिथे पार्किंगची सोय करता येऊ शकते, पण त्या प्रमाणात रेल्वेकडनं सहकार्य मिळतं की नाही मिळत? रेल्वेच्या बाबतीमध्ये अनेक वेळा आम्ही पाठपुरावा केला. रेल्वेची लागून स्टेशनला मोठ्या प्रमाणामध्ये जमीन आहे आणि सध्या ती जमीन जर तुम्ही बघितली तर अतिशय बकाल अवस्थेत आहेत. त्या ठिकाणी जुगारी लोक बसलेले आहेत, भिकारी लोक बसलेले आहेत आणि जी जागा पार्किंगसाठी ठेवायला पाहिजे होती ती सगळी जागा या लोकांनी व्यापून टाकलेली आहे. आज जर का रेल्वेने नियोजन केलं तर इथे किमान 2-2500 गाड्या पार्किंग होऊ शकतात. याकरता रेल्वेने तर करायलाच पाहिजेत आणि पालिकेनेसुद्धा व्यवस्था करायला पाहिजे. तशा प्रकारची आम्ही मल्टी स्टोरेज पार्किंगची व्यवस्था या शहरामध्ये करतो आहेत. ॲकॉमडेशन रिझर्वेशन म्हणजे DP प्लॅनमध्ये आमचे जे रिझर्वेशन होते पार्किंगचे स्टेशनच्या पूर्व आणि पश्चिमेला ते आमच्या ताब्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही मल्टी स्टोरेज बिल्डिंग पण बांधलेले आहेत. परंतु रस्त्यावरचे पार्किंग जोपर्यंत अनधिकृत पार्किंग जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये लोक पार्किंग करणार नाही. आज नगरपालिकेच्या पार्किंग आहेत परंतु लोक तिथे पार्किंग करत नाही, कारण का तिथे पैसे भरावे लागतात आणि रस्त्यावरती जर काही फुकट पार्किंग मिळत आहे तर त्यामुळे त्या ठिकाणी कोण जाणार नाही. तर पहिल्यांदा ट्रॅफिक पोलिसांनी टोईंगची व्हॅन आणून रस्त्यावरची जे काही अनधिकृत पार्किंग आहे ही सगळी उचलायला हवी आणि ती उचलल्यानंतर लोक ॲटोमॅटिक नगरपालिकेच्या पार्किंगमध्ये जातील आणि मग थोडेफार प्रमाणामध्ये समस्या सुटेल. मागे माझ्या बसलेले अविनाश खिल्लारी रिक्षा स्टँडच्या अध्यक्ष आहेत. जवळजवळ 1000 रिक्षा या ठिकाणी बेकायदेशीर आहेत, ज्यांचं परमिट निघून गेलेलं आहे आणि ज्या स्क्रॅप करायला पाहिजेत त्याही रिक्षा स्टँड त्याही स्क्रॅप करत नाही, त्यामुळे अनधिकृत रिक्षासुद्धा बदलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि ट्रॅफिक पोलीस इथे असायला पाहिजेत. या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस नसतो, ट्रॅफिक पोलीस आमच्या शहराच्या बाहेर कुठेतरी कलेक्शन करत असतो. अनधिकृत ज्या रिक्षा आहेत त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. आपल्यासोबत रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आहेत खिल्लारे, काय सांगाल आपण, अनधिकृत रिक्षांचा जो प्रश्न आहे ज्यांचे परमिट गेले ते स्क्रॅप झालेले नाही आहेत, कशा पद्धतीने तुम्ही याबाबत पाठपुरावा करताय? नाही, पूर्वी राजन गोरपडेंच्या मताशी मी सहमत आहे का, पूर्वी स्क्रॅप रिक्षा होत्या परंतु आता शासनाने परवाना खुला केल्यामुळे बऱ्याचशा स्क्रॅप रिक्षा 90% रिक्षा त्या स्क्रॅप गेलेल्या आहेत आणि ज्या अधिकृत रिक्षा आहेत ज्यांना परवाने नव्हते त्यांनी परवानाकडून रिक्षा घेतलेल्या आहेत, त्यामुळे रिक्षांची संख्या वाढलेली आहे. परंतु त्या रिक्षा लावायच्या कुठे हा मोठा प्रश्न आहे, त्यामुळे शासनाने हे परवाने त्वरित बंद करावेत अशी मागणी मध्यंतरी आम्ही दिवाकर रावते साहेबांकडे केली आहे. परवाने त्वरित बंद केले जावी ही मागणी होते, पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा राहतो तो म्हणजे रिक्षा चालकांच्या मनमानीचा, तो देखील कधीकधी पार्किंगला मोठा अडथळा ठरतो, त्याबद्दल तुम्ही काय उपाययोजना कराल? बरोबर आहे, त्या मताशी मी सहमत आहे आणि तुम्हाला सांगतो आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला अर्ज दिलेले आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सर्व यांचे मंडळ मला भेटून गेलेले आहेत आणि त्यांनासुद्धा मी ती समस्या सांगितलेली आहे का आमच्या या पूर्व भागामध्ये किंवा पश्चिम भागामध्ये कुठलाही ट्रॅफिक पोलीस कधी त्या ठिकाणी उपस्थित नसतो. कुठलाच ट्रॅफिक पोलिसाची 24 तास नियुक्ती त्या ठिकाणी 2 ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती करावी, त्याने जेणेकरून का तिथूनची समस्या 90%
आपल्याकडून ती सुलभ होऊ शकते, परंतु कुठल्याही प्रकारच्या ट्राफिक पोलिसांचं सहकार्य मिळत नाही, त्यामुळे ती समस्या निर्माण होते. मॅडम, मगाशी असाही मुद्दा मांडला गेला की रेल्वे प्रशासनातले जे अधिकारी आहेत ते हे सगळे कामं करण्यात अडथळे निर्माण करत असतात. मुद्दा हा येतो की केंद्रीय मंत्री जे रेल्वेमंत्री आहेत किंवा जे सत्तेत आहेत केंद्रात, त्यांनी देखील याबाबत गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त नाही होत. हो, त्यांनी ह्याचे पर्याय काढायला पाहिजेत नियम, की आपल्या इथली लोकसंख्या आणि किती प्रमाणात वाढती आहे या शहराचा अभ्यास करून त्यांनी याच्यावरती योग्य तो निर्णय देण्याची गरज आलेली आहे. पण एक मुद्दा मगाशी मांडला गेला, सुरुवातीला घोरपडे साहेबांनी मांडला होता की निर्णय घेतले जातात त्याच्यावर अंमलबजावणी होत नाही, प्रशासकीय पातळीवर अनेक गोष्टी अडतात. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की प्रशासकीय पातळीवर अनेक गोष्टी अडतात, या प्रशासनावरती वचक असतो तो राज्य सरकारचा, त्या सत्तेत जे बसलेले लोक आहेत त्यांचा, मग तिथून काही कारवाई होताना दिसत नाही? आत्ता तरी ह्या भागामध्ये आमच्या इथले आमदार किसन कथोरे हे ह्या भागामध्ये लक्ष टाकून नेहमी वारंवार ह्या कंप्लेटी तिथे वरपर्यंत घेऊन जात असतात, आणि त्यांनी ही मागणी पण केलेली आहे का आपल्या ह्या भागामध्ये पहिल्यांदा नियोजन करून त्यांना पार्किंग करता किंवा रिक्षा स्टँड करता जागा द्यायला हवे. जी गरज व्यक्त होते की वरच्या पातळीवर हा मुद्दा नेला पाहिजे. MMRDA रिजनमध्ये देखील हा भाग आता यायला लागलेला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इथपर्यंत पोहोचलेली नाही आहे, त्याचा हा परिणाम आहे. बदलापूर शहर MMR रिजनमध्ये आहे आणि खऱ्या अर्थानं एकात्मिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम या ठिकाणी व्हायला पाहिजे. म्हणजे मागच्या वेळेस ठाणे शहरात रेल्वे प्लॅटफॉर्मवरती अपघात झाला आणि त्याच्यानंतर 3 दिवस गाड्या बंद होत्या, लोकल गाड्या. बदलापूरला येण्याकरता लोकांना 2-2 दिवस लागले. अशा वेळेस कुठेही ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणजे सरकारी सेवा नसल्यामुळं ही दुरावस्था झाली होती आणि लोकांचे प्रचंड हाल झाले होते. याकरता एकात्मिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम जर सुरू झाली तर ठाण्यावरून मुंबई, ठाण्यावरून पनवेल, नवी मुंबई, ठाण्यावरून कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि कर्जत अशी जर बससेवा सुरू केली तर रेल्वेची एखादी समस्या सुरू झाली तर बससेवा त्याला पर्याय असते. आणि ही बससेवा जर सुरू झाली तर तुमच्या खासगी वाहनांवरती बऱ्याच हे होईल, म्हणजे प्रतिबंध होईल. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल, कशा पद्धतीने त्यांनी ही समस्या सोडवण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे? नागरिकांनी रिक्षेने न जाताच जर परिवहन सेवा सुरू झाली तर त्याचा लाभ घ्यावा असं मला वाटते. भरपूर पब्लिक त्याच्यामध्ये जाऊन रिक्षांची संख्या कमी होईल आणि रिक्षाची गर्दी कमी होईल. आपल्यासोबत नागरिक आहेत, त्यांना पण विचारूया. एक असे आवाहन केलं गेलं आहे की ज्यांचं घर जवळ आहे, ज्या नागरिकांना पायी येणं शक्य आहे स्टेशनला किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणं शक्य आहे, त्यांनी तो करावा, याने ही समस्येवर सुटण्यास मदत होऊ शकते. एक नागरिक म्हणून आपल्याला काय वाटतं? नक्की ज्यांचे घर जवळ आहे त्यांनी आपलं स्वतःचं वाहन घरी ठेवावं आणि 5 मिनिटाच्या अंतर त्यांनी चालत यावं किंवा रिक्षाचा वापर करावा सार्वजनिक. आणि माझा असा एक मुद्दा आहे की बदलापूरमध्ये ट्रॅफिक कंट्रोलसाठी गार्ड आहेत, पण ते गार्ड प्रत्येक बदलापूरच्या नाक्यावरती नागरिकांना त्रास देत असतात, रिक्षावाल्यांना त्रास देत असतात. त्यांना ट्रॅफिक कंट्रोलवर ठेवलेलं आहे, त्यांनी ट्रॅफिक कंट्रोलचीच कामं करावीत. तुम्ही काय सांगाल रिक्षा चालकांना, तुम्ही काय आवाहन कराल? रिक्षा चालकांना आवाहन करण्यापेक्षा मी प्रशासनाला आवाहन करीन, बेशिस्त आणि जे रिक्षा चालक आहेत बेशिस्त त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांनी सुद्धा या प्रश्नाला बराचसा मार्ग मिळेल. पण जे पोलिसांचं दुर्लक्ष होत आहे ती समस्या कशा पद्धतीने सोडवली गेली पाहिजे? तर मी शिवसेनेच्या माध्यमातून वारंवार इथे मी समस्या मांडून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोलीस स्टेशनला देखील मी लेटर दिलेले आहेत आणि मी ह्या बाबतीत नेहमी पाठपुरावा चालू आहे आणि आमच्या नगरसेविका ह्या ह्याच्यामध्ये नेहमी पोलीस स्टेशनला तक्रार करतात आणि नेहमी वारंवार इथे लेडीज लोकांना देखील त्रास होत असतो. जाता येताना एखादा पेशंट वगैरे असेल त्यांना देखील त्रास होत असतो. पण मला एकच म्हणायचं आहे, आता ह्या भागामध्ये मी या शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा नेहमीचा चालू आहे का हे समस्या दूर करा, इथे पार्किंगची व्यवस्था करा, रिक्षा स्टँडला व्यवस्थित जागा द्या आणि ही समस्या आता जवळ सुटेल असं तरी मला वाटतंय. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीतून वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत या समस्येचा पाठपुरावा करत आहात, कशा पद्धतीने ही समस्या सोडवण्यासाठी आता तातडीने उपाययोजना होणं गरजेचं आहे? खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर शहराच्या काँक्रीट रस्त्याकरता 150 कोटी रुपये दिले. त्याबरोबर आम्ही अजून एक मागणी केली की आमचे आता काँक्रीटचे रस्ते होत आहेत, परंतु ह्यावरती आम्हाला ट्रान्सपोर्ट स्टेशन म्हणजे बससेवा आम्हाला करावी, नगरपालिकेतर्फे आमची बससेवा सुरू व्हावी की जेणेकरून हा ज्या सगळ्या समस्या आहेत ट्राफिकच्या त्या दूर होतील. बससेवा जर सुरू झाली तर अगदी शिरगावपासून तर आपटेवाडीपासून तर एरंजाळ ग्रामीण भागापर्यंत बससेवा सुरू झाली तर लोक स्वतःच्या गाड्या कमी वापरून बससेवा वापर करतील. दुसरी एक समस्या अशी की
शहराच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनाधिकृत बांधकाम सुरू झालेलं आहे आणि हे अनाधिकृत बांधकाम सुरू झाल्यामुळे लोकसंख्या तिथेची वाढत चाललेली आहे. यावरतीसुद्धा मोठ्या प्रमाणात बंधन आलं पाहिजे. सर, आपण काय सांगाल, आपण गेली अनेक वर्ष इथे आहात, बदलापूरचा विकास बघता आहात, या सगळ्या पातळीवर आता कशा उपाययोजना होणं गरजेचं आहे? आता सर्वात पहिला जो आहे, आता इथे आमचे पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी इथे बऱ्याचशाचा काय समस्या सोडवल्या, पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे, रस्त्यांचा प्रश्न सोडवलेला आहे. आता त्यांना मी एक निवेदन ठेवलेलं आहे का आम्हाला एवढं तुम्ही सगळी प्रकारची तुम्ही कामं आणि गावाकरता काहीतरी केलात तर एक समस्याही सोडवा. काही पार्किंगची खास समस्या आहे, त्यांना कुठे जागेचा काहीतरी पर्याय एक व्यवस्था करा. तर त्यांना आता आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना पालकमंत्र्यांना आम्ही हा एक निवेदन दिलेलं आहे, मी शिवसेनेच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि त्यांनी ते होकार दिलेला का मी त्याच्या मागे लागतो आणि ते तुमचं काम मी पूर्ण करेल आश्वासन दिलेलं आहे. एकंदरीतच आता पालकमंत्र्यांपर्यंत हा प्रश्न पोहोचवला गेला आहे आणि आता पालकमंत्र्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर हा प्रश्न सोडवला जाईल. आपल्यासोबत रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आहेत, काय सांगाल आपण, आता तातडीने काय उपाययोजना होणं गरजेचं आहे किंवा रिक्षाचालकांनी नेमकी आता कोणती कृती करणं गरजेचं आहे? या ठिकाणी जसं बदलापूरला पूर्व पश्चिमचं स्वतंत्र पोलीस ठाणं आहे तसं अंबरनाथ शहर वाहतूक शाखेच्या आधिपत्याखाली बदलापूर शहर आहे. तर बदलापूरला स्वतंत्र शहर वाहतूक शाखेचं जेव्हा ऑफिस या ठिकाणी केलं जाईल तेव्हा याच्यावर बऱ्याचपैकी आळा बसेल आणि लवकरात लवकर बदलापूरसाठी स्वतंत्र शहर वाहतूक शाखेचा ऑफिस या ठिकाणी सुरू करावं. आपण काय सांगाल, नागरिकांना काय आवाहन कराल आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांच्या कर्तव्य आहे, ज्यांची जबाबदारी आहे, त्यांना काय आवाहन कराल? एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, तसे हे विषय एकमेकांच्या सहकार्याच्या ह्याच्यात गुंतलेले आहेत. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी गरजेच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती विचार करावा आणि त्याच्यावरती त्यांनी अंमलबजावणी करावी, आपोआपच या समस्या सुटतील. एकंदरीतच सगळ्या यंत्रणांनी एकत्र येऊन जर या समस्येवर काम केलं तर ही समस्या नक्कीच सुटू शकते असा आशावाद इथल्या लोकप्रतिनिधींनी आणि नागरिकांनी व्यक्त केलेला आहे. आता प्रशासकीय पातळीवर नेमकं याबाबत काय काय उपाययोजना केल्या जातात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ठाणे जिल्ह्यातल्या विविध शहरांमधल्या विविध प्रश्नांवरती आम्ही अशीच चर्चा करत राहणार आहोत, त्यासाठी तुम्ही ठाणे पोस्टला भेट द्या, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.